नमस्कार राष्ट्रवादी पक्ष हा केवळ नऊ जिल्ह्यांपुरता सीमित असलेला पक्ष आहे तर काँग्रेस पक्ष हा पूर्णपणे राष्ट्रीय स्तरावरील पक्ष आहे त्यामुळे आम्ही ताटाखालचे मांजर नाही महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये काँग्रेस पक्षाचे होणारी घुसपट आणि सातपन्न वागणुकीबद्दल पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पक्षश्रेष्ठींना माहिती दिली आहे त्यामुळे महाराष्ट्रातील आगामी निवडणुका काँग्रेस पक्षाला सोहळावरती लढवण्यासाठी पक्षश्रेष्ठीने होकार दिला असल्याचा दावा काँग्रेस ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष बाणुदास माळी यांनी केला आहे बाणुदास माळी हे सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती होते यावेळी प्रसार बोलताना त्यांनी हा गोपस्फोट करत राष्ट्रवादीवरती हल्लाबोल केला आहे यावेळी ते म्हणाले महाराष्ट्रामध्ये शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे महाविकास आघाडी सरकार सत्तेवरती आहे परंतु काँग्रेसच्या वाटेला आलेली मंत्रीपद हा राष्ट्रवादी शिवसेनेला मिळणाऱ्या रा निधीपेक्षा खूपच कमी आहे त्यामुळे काँग्रेस पक्षामध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे या सर्व कारणामुळे आगामी काळातील पक्ष पूर्णपणे सोबळवरती लढणार आहे या महाविकास आघाडीमध्ये आम्हाला गणले जात नसून राज्यभर कार्यकर्त्यांची घुसमट होत असल्याचा सूर मला या दौऱ्यामध्ये ऐकायला मिळत आहे त्यामुळे आम्ही आगामी काळातील निवडणुका पूर्णपणे सोबळ मंत्रिमंडळावरती लढवण्याची तयारी ठेवल्याचा पुनरुच्चार यावेळी त्यांनी स्पष्टपणे केला आहे त्याचबरोबर त्यांनी यावेळी राष्ट्रवादी आणि शिवसेनेवरती नाराजी व्यक्त केली आहे या दरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी पक्षवाढीसाठी खूप कष्ट केले आहेत त्याचीच पोतपावती म्हणून आमदार प्रणिती शिंदे यांना निश्चितपणे आगामी मंत्रिमंडळ विस्तारामध्ये काँग्रेसकडून मंत्रिपद मिळेल असा दावा देखील यावेळी माळी यांनी केला आहे तर मित्रांनो काँग्रेस पक्षाच्या भूमिकेबद्दल त्याचबरोबर मित्रपक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाच्या भूमिकेबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करायला मात्र अजिबात विसरू नका नमस्कार मित्रांनो मराठी आवाजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा जेणेकरून दरो नवीन चालू आणि ताज्या घडामोडी सगळ्यात तुमच्यापर्यंत